हेलो बच्चों, विद्यार्थी मित्रों, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा तिसरा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्यामध्ये आज आपण कोसाइन रूलचं चौथं लेक्चर पाहणार आहोत. याआधी आपले तीन लेक्चर झालेले आहेत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये प्रिन्सिपल सोल्युशन बघितलं, जनरल सोल्युशन डिलीट केलं. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगलचं पहिलं युनिट, की ज्याचं नाव होतं पोलर कॉर्डिनेट, त्यामध्ये रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कॉर्डिनेट हे आर्टिकल पाहिलं. 3 नंबरचं जे लेक्चर होतं ते आपलं सॉल्विंग अ ट्रायंगल मध्ये जे 3 रूल आहेत, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल, तिन्ही रूलवरती आपण 3 लेक्चर घेतोय. त्यात तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण साइन रूल संपवला. आज आपलं हे चौथं लेक्चर आहे, त्यामध्ये आपण कोसाइन रूल पाहणार आहोत. इथं दिलेले त्या पद्धतीने पहा, पहिलं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, त्यानंतर दुसरं त्या ठिकाणी पोलर कॉर्डिनेट्स आणि तिसरं साइन रूल पाहिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे कोसाइन रूल पाहणार आहोत चौथ्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरला आपण 5व्या प्रोजेक्शन रूल पाहूया. ओके, आणि त्यानंतर ऍप्लिकेशन जे आहे ते आपलं डिलीट केले 2020-21 ह्या अकॅडमिक इयर साठी. आणि त्यानंतरचं आहे ते इन्व्हर्स ट्रिगो फंक्शन मध्ये प्रॉपर्टीज आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स. असं इंटरेस्टिंग आहे, 10 मार्काला चॅप्टर आहे डिक्लेअर केल्या बोर्डनं, आणि आपल्याला चांगली संधी आहे आपल्याला हायेस्ट स्कोअर करण्यासाठी. ओके, ठीक आहे, चला तर पाहूया आपण काय सांगतो कोसाइन रूल वगैरे. साइन रूल आपल्याला माहिती आहे. साइन रूल मध्ये काय पाहिलं आपण, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी. ओके, आता कोसाइन रूल काय सांगतो, हे 3 रूल म्हणजे रिलेशन बिटवीन 6 पार्ट्स ऑफ द ट्रायंगल, दॅट इज 3 अँगल्स अँड 3 साइड्स. आपण कन्सिडर केलेलं आहे की कॅपिटल एबीसी आर डिनोट्स द अँगल ऑफ द ट्रायंगल अँड स्मॉल एबीसी आर डिनोट्स द साइड्स ऑफ द ट्रायंगल. टोटली देर आर 6 पार्ट्स अँड आउट ऑफ दिस 6 पार्ट्स इफ एनी 3 पार्ट्स आर गिवन, बट इन दिस वन साइड मस्ट बी गिवन अँड सॉल्विंग एंडिंग रिमेनिंग 3 पार्ट्स देन दॅट इज कॉल्ड एज द सॉल्विंग अ ट्रायंगल. म्हणजे 6 पार्टमध्ये कोणतेही 3 पार्ट दिलेले असताना राहिलेले 3 पार्ट फाइंड आउट करणं, एलिमेंट्स फाइंड आउट करणं म्हणजेच सॉल्विंग अ ट्रायंगल. तर त्यासाठी आपल्याला हे साइन रूल उपयोग करतो, कोसाइन रूल, आणि जसे एक्झाम्पल मध्ये जे दिले त्याच्यानुसार तो आपण रूल वापरायचा. ठीक आहे, तर साइन रूल पाहिला, आता तसा कोसाइन रूल काय सांगतो पहा. इन अ ट्रायंगल एबीसी प्रूव दॅट फर्स्ट वन इज ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2 BC कॉस ए. कसं आहे, स्मॉल एबीसी म्हणजे साइड्स आणि कॅपिटल एबीसी म्हणजे अँगल आहे. तर लेफ्ट साइडला जर स्मॉल ए चा स्क्वेअर असेल तर ह्या ए साइड समोरचा जो अँगल आहे त्याचा कॉस, म्हणजे कॉस ए फक्त राईट हँड साइडला, म्हणजे राहिलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज बी वर्ग अधिक सी वर्ग मायनस 2 BC इंटू कॉस ए. आणि ह्यात जर आपण सायक्लिक रोटेशन केलं, सायक्लिक रोटेशन म्हणजे ए च्या जागेला बी, बी च्या जागेला सी, सी च्या जागेला ए, मग ते साइड्स असो किंवा अँगल्स असो, त्या ठिकाणी आपल्याला दुसरा आणि तिसरा रूल मिळतो. तर असा हा कोसाइन रूल तुमच्या समोर डिस्प्ले झालेला आहे. पहा, बी वर्ग बरोबर राहिलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज मायनस 2 इंटू या 2 बाजूंचा गुणाकार गुणिले कॉस बी, म्हणजे जे लेफ्ट हँड साइडला जो साइड आहे त्याच्या समोरचा अँगल, सी इथं कॉस सी, राहिलेल्या 2 वर्गांची बेरीज बाजूंच्या ए वर्ग अधिक बी वर्ग. असा हा सिंपल रूल आहे, टेक्निकली पाठ करायची जास्त गरज नाही, आपोआप तो पाठ होतो. लक्षात आलं, प्रूफ सुद्धा साइन रूल पेक्षा सिंपल आहे. तुमच्या समोर डायग्राम दिसते, काय ह्या डायग्राम मध्ये बघा. समजा मला पहिला रूल प्रूव करायचा आहे, तर पहिला रूल ए वर्ग लेफ्ट साइडला आहे म्हणून अँगल जो ट्रायंगलचा जो व्हर्टेक्स ए जो आहे तो ओरिजिनला ठेवायचा, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. मला जर दुसरा रूल प्रूव करायचा असेल, आता 2020 ला बोर्डाला बी वर्गचं विचारला, बी वर्ग बरोबर सी वर्ग आणि के वर्ग, तर त्यावेळेस फक्त रोटेट करायचा, हा बी इथं ठेवायचा, ए बी सी अशा पद्धतीने तो ट्रँगल घ्यायचा, ए बी सी म्हणजे बी हा ओरिजिनला घ्यायचा. तिसरा प्रूव करायचा असेल तर सी ओरिजिनला घ्यायचा. फक्त एवढा चेंज आहे, बाकी जसाच्या तसा प्रूफ आहे. काय पहा, यामध्ये आता आपण पहिला प्रूव करणार आहे ए वर्ग म्हणून ए ओरिजिनला घेतला. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0 0 असतात. आपला कन्सेप्ट माहिती आहे, ए कोणासमोरची बाजू ए, बी कोणासमोरची बाजू बी, सी कोणासमोरची बाजू सी. ओके, मग ही जर डिस्टन्स ए बी, हे जर सी असेल तर बी चा कोऑर्डिनेट काय असणार आहे, C,0. कारण एक्स ऍक्सिस वरती वाय कोऑर्डिनेट 0 असतो आणि हे डिस्टन्स सी आहे, लेंथ सी आहे, म्हणजे बी चा कोऑर्डिनेट आला C,0. करेक्ट. ओके,
आता इथं पहा सी चा कॉर्नेट कसा चेंज होतो किंवा काय आहे, हा जो कॉर्नेट आहे तो आपला पोलर कॉर्नेट आहे. आपल्याला माहिती आहे सी ह्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं जे डिस्टन्स असतं ते म्हणजे आपण आर मानतो, आणि त्या सेगमेंटने एक्स एक्सिस बरोबर केलेला जो अँगल असतो तो म्हणजे थीटा असतो, म्हणजे आर कॉस थीटा आणि आर साईन थीटा असे पोलर कॉर्डिनेट असतात. आता हा अँगल म्हणजे आपण कॅपिटल ए न डिनोट करतो, हे सुरुवातीलाच आपण कन्सिडर केलं. ऑब्विसली ते अज्युमिंग पार्ट आहे तो. आणि हे डिस्टन्स बी आहे, याचा अर्थ याचा एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे, बी कॉस ए, आणि वाय कॉर्डिनेट बी साईन ए. अशा पद्धतीने हे त्याचे कॉर्नेट्स हे पोलर कॉर्नेट्स आहेत. ते इथे मी डायग्राम मध्ये दाखवले, तेच आपल्याला इकडे डिस्क्रिप्शन मध्ये दोन चार ओळीमध्ये लिहायचे. पहा टेक ए एज द ओरिजिन, एक्स ऍक्सिस अलॉंग ए बी अँड द लाईन परपेंडिक्युलर टू ए बी थ्रू ए एज द वाय ऍक्सिस, द कॉर्नेट ऑफ ए बी अँड सी आर 0 0, सी 0 अँड बी, इथे सी चे कॉर्नेट्स आहेत बी कॉस ए बी साईन ए रिस्पेक्टिवली. ओके, आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, हा पहिला प्रूव जो आपण पहिला थिअरम जो आहे यातला पहिला, परीक्षेला एकच विचारतात कुठला तरी, एक पहिला दुसरा किंवा तिसरा, तीन मार्कासाठी. आपण आता पहिला प्रूव करतोय, फक्त आपल्याला बीसी साठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि हा डिस्टन्स फॉर्म्युला जर वापरला आपल्याला डायरेक्ट पहिलं प्रूव मिळते. नाऊ एल एच एस इज इक्वल टू ए वर्ग, हा ए वर्ग आपण एल एच एस कन्सिडर केला. ठीक आहे, ए स्मॉल ए म्हणजेच काय, बीसी. डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तरी चालते, किंवा इथे एल एच एस कन्सिडर केलाय त्या पद्धतीने स्मॉल ए म्हणजेच काय बीसी, मग ए वर्ग म्हणजे काय येणार, बीसी चा वर्ग. बीसी चा वर्ग म्हणजे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युलानुसार इथे आपल्याला वापरता येईल. बीसी म्हणजे पहा इथे बी चे कॉर्नेट आहेत, सी चे कॉर्नेट आहेत, आपला डिस्टन्स फॉर्म्युला माहित आहे. एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू हे जर दोन कॉर्नेट्स असतील तर एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे पहा सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 मायनस बी साईन ए ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज कॉल्ड एज द डिस्टन्स फॉर्म्युला. आफ्टर सिम्प्लिफाईंग दिस वी गेट द रिक्वायर्ड फॉर्म्युला, सी हियर सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए मायनस 2 बी सी कॉस ए प्लस बी स्क्वेअर साईन स्क्वेअर ए. एक्सपांड केला, एक्सपान्शन फॉर्म्युला, ए वजा बी कंसाचा वर्ग, त्याच्यानुसार त्याचं विस्तार केला, ही आपल्याला स्टेप आली. त्यानंतर आपण पहा पुढच्या स्टेपला काय करू शकतो, हा बी वर्ग कॉस वर्ग ए आणि बी वर्ग साईन वर्ग ए, बी वर्ग कॉमन काढायचा, कंसात कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 असते, हे आपल्याला मिळेल. पहा इथं बी वर्ग दोन्ही टर्म जवळजवळ घेतल्या आणि पुढच्या स्टेपला ते कॉमन काढलं, कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए विच इज नथिंग बट 1, वी गेट सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2 बी सी कॉस ए, वी गेट द रिक्वायर्ड आर एच एस. Hence the proof, therefore a square is equal to b square plus c square minus 2 bc plus a. As a simple proof आहे. दुसरा विचारला तर दुसरं rotation करा, इथं आपण similarly म्हणू शकतो, similarly we can prove that b square and c square. मात्र बोर्डला जर एखादं समजा डायरेक्ट दुसरं विचारलं तर तुम्ही ते प्रत्यक्ष ट्रायंगल ते प्रत्यक्ष रोटेट करा, पहिला प्रूव करायचं similarly b वर्ग असं म्हणायचं नाही. ओके, रिमार्क पहा, द कोसाइन रूल कॅन बी स्टेटेड एज, हेच रूल तीन रूल जे आहेत ते अजून वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने स्टेट केले जातात. पहा कॉस ए इज इक्वल टू पहा बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, म्हणजे थोडक्यात मायनस 2 बी सी कॉस ए डाव्या बाजूला घेतलं प्लस होईल आणि प्लस ए स्क्वेअर मायनस होईल इकडं, म्हणजे बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आणि डाव्या बाजूला ट्वाईस बी सी कॉस ए घेतलं, आपण फक्त कॉस ए ठेवायचं, म्हणजे ट्वाईस बी सी इन ट्वाय इकडे येताना डिवाइड होईल. अशा पद्धतीने प्रत्येक रूल आपण डिफाइन करू शकतो आणि हा सुद्धा आपल्याला काय काय ठिकाणी डायरेक्ट वापरायचा आहे म्हणून इथे रिमार्क मध्ये दिला. कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी, म्हणजे जो अँगल घेतोय तो फक्त इथं वजा करायचा आणि इथं जो वर्ग आहे त्याचा गुणाकार डिनॉमिनेटरला. असं सायक्लिक रोटेशन एक रूल जरी आपण पाठ केला दुसरा आणि तिसरा आपण लिहू शकतो. आय थिंक तुम्हाला समजलं असेल, व्यवस्थितपणे हा प्रूफ लक्षात आला असेलच. आपण याच्यावरचे आता एक्झाम्पल्स पाहूया. ओके, पहा कशा पद्धतीने विचारले जातात. इन अ ट्रायंगल ए बी सी इफ ए इज इक्वल टू 2 बी इज इक्वल टू 3 सी इज इक्वल टू 4 देन प्रूव दॅट द ट्रायंगल इज ऑब्ट्यूस अँगल. तुम्हाला तीन बाजू दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय प्रूव करायचंय, हा जो ट्रायंगल आहे तो ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणजे ऑब्ट्यूस ग्रेटर दॅन 90 डिग्री, त्यामध्ये एक अँगल असणार आहे, विशाल कोन त्रिकोण असणार आहे ना, ते आपल्याला प्रूव करायचे. इन जनरली आपल्याला माहित असतं त्रिकोणामध्ये बाजू लहान असेल तर त्याच्या समोरचा अँगल ही लहान असतो,
आणि साइड जर मोठी असेल तर त्याच्यासमोरचा अँगलही मोठा असतो, कॉमन सेन्सने आपण सांगू शकतो. मग यामध्ये ग्रेटर साइड कुठली आहे, सी. 2, 3, 4 मध्ये मोठी बाजू 4 आहे, म्हणजे याचा सी हा समोरचा अँगल जो आहे तो कॉस सी हा सुद्धा ग्रेटर दॅन 90 येतोय का हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, वी नो दॅट द अँगल अपोजिट टू लार्जेस्ट साइड ऑफ अ ट्रायंगल इज द लार्जेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. ओके, हियर साइड ए बी इज द लार्जेस्ट साइड, देयरफॉर सी इज द लार्जेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल ए बी सी. नाउ वी हैव टू शो दॅट सी इज ऑब्ट्यूस अँगल अँड देयरफॉर बाय यूजिंग कोसाइन रूल कॉस सी हा ग्रेटर दॅन 90 येतो का बघायचं ते अँगल आपल्याला. त्यासाठी कोसाइन रूल वापरला होता रिमार्क मध्ये तुम्हाला जो दिला होता त्या पद्धतीने. इथे ए बी सीच्या किमती ठेवा, कॅल्क्युलेशन करा, 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग वजा 4 चा वर्ग 4 अधिक 9 13 वजा 16 म्हणजे -3 भागिले 32 24, -3 24 म्हणजे -1/8. आता मायनस आलाय आपल्याला माहिती आहे इन फर्स्ट क्वाड्रंट दॅट इज इन 0 to 90 ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. हियर इज अ निगेटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे कॉस निगेटिव्ह आला, कॉस निगेटिव्ह सेकंड मध्ये कॉस निगेटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असतो आणि ऑल साइन टॅन कॉस ए एस पी सी आपल्याला माहितीच आहे म्हणजे सेकंड क्वाड्रंट का ग्रेटर देन 90 असतो. देयरफॉर वी कॅन राईट हियर एज कॉस सी इज निगेटिव्ह सी इज ऑब्ट्यूस अँगल. तिथे काय आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंट घ्यायचं नाही अँगलचं, 120 का 110 आहे का 140 आहे, तो ऑब्ट्यूस आहे म्हणजे ग्रेटर देन 90 आहे कारण तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे. म्हणजे कॉस सी ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह आली पाहिजे आणि ती इथं आपल्याला आलेले, त्यामुळे आपण डायरेक्ट या पद्धतीने लिहू शकतो. समजलं? ओके, देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. येस, ओके. आता सेकंड क्वेश्चन बघा, इन अ ट्रायंगल एबीसी ए इज इक्वल टू 60, बी इज इक्वल टू 3, सी इज इक्वल टू 8. दोन बाजू दिलेत आणि एक अँगल दिलेला आहे. वी हॅव टू फाइंड थर्ड साइड, ऑल्सो फाइंड सर्कम रेडियस ऑफ द ट्रायंगल. 3 मार्क साठी असं एक्झाम्पल असतं. दोन बाजू आणि एक अँगल दिलाय, कोसाइन रूल आपण वापरला, हे विचारले आपल्याला. म्हणून ए वर्ग बरोबर बी वर्ग अधिक सी वर्ग -2bc कॉस ए, कारण सगळ्या व्हॅल्यू आपल्याला आरएचएसच्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण त्या किमती ठेवल्या, 3 चा वर्ग अधिक c ची किंमत 8 दिली, 8 चा वर्ग -2 3 × 8 × cos 60 करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ह्या रूल मध्ये ठेवल्या, सिम्प्लिफिकेशन केलं, 3² = 9, 8² = 64, -2 × 3 6 × 8 48 × cos 60 − 1/2. अगेन सिम्प्लिफाय दिस, 9 + 64 = 73 and here -24 that is equal to 49. Therefore we get a square is equal to 49, taking square root a is equal to +7 because this is the side. Plus minus जरी घेतलं तरी घेताना plus घ्यायचं, कारण साइड चं डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं and therefore we get a is equal to 7. ही याची व्हॅल्यू विचारली. आता आपल्याला सर्कम रेडियस विचारले म्हणजे ट्वाईस आर, त्यासाठी आपल्याला साइन रूल वापरायचा. वी नो ए अपॉन साइन ए इज इक्वल टू ट्वाईस आर, हे माहिती आहे. स्मॉल ए ची किंमत काढलेली आहे, साइन ए कुठलाही रेशो आपण वापरू शकतो, पण आपला साइन ए माहिती आहे, ए चा अँगल दिलेला आहे. मग त्यासाठी मग बी अपॉन साइन बी साठी बी माहित पाहिजे होता आणि त्यामुळे करस्पॉन्डिंग रिलेशन वापरायचं आणि त्यामध्ये किमती ठेवायच्या, 7 / sin 60 दॅट इज 7/√3/2 उलटून गुणिले केलं तर काय होणार आहे, आर इज इक्वल टू, म्हणजे हा 2 2 ला 2 कॅन्सल होईल. तेव्हा इकडे घेतलं तरी उलटून गुणिले केलं तरी त्या ठिकाणी 2 ला 2 कॅन्सल होईल, म्हणजे 7/√3 आणि √3 च्या ऍडजस्टमेंट परत त्या ठिकाणी आर इज इक्वल टू 7√3/3. कारण का हे 3 आपण √3 × √3 लिहू शकतो, 1√3 कॅन्सल, दिस इज नथिंग मॅटर, कारण या ठिकाणी आपण हे जरी आन्सर ठेवलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने सर्कम रेडियस ऑफ ट्रायंगल इज वी गेट आर इज इक्वल टू 7√3/3. ओके, 3 मार्क साठी एक्झाम्पल आहे, समजलं असेल तुम्हाला. येस, थर्ड एक्झाम्पल पहा, ए इंटू ब्रॅकेट बी कॉस सी मायनस सी कॉस बी इज इक्वल टू b² - c². एक्झाम्पल कडे पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल की काय करायचं, नाही ना. ए न कंसामध्ये दोन्ही एलएचएस घ्यायचा, ब्रॅकेट मध्ये सिम्प्लिफाय करायचा आणि कोसाइन रूल वापरायचा कॉस बी आणि कॉस सी. अगदी सिम्पल आहे, हा ए न कंसात गुणले ए बी कॉस सी मायनस ए सी कॉस बी. आता इथं कॉस सी चा फॉर्म्युला वापरायचा आणि इथं कॉस बी चा फॉर्म्युला वापरायचा, है ना. पहा, किंवा ऍडजस्टमेंट केली डायरेक्ट, हे जरी मी सांगितलेली ट्रिक वापरली तरी चालते. किंवा इथं 1/2 ab cos c − 2ac cos b, इथं 1/2 ची ऍडजस्टमेंट केलेली, कारण 2ac cos c म्हणजे
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. सिमिलरली ट्वाइस ए सी क्वास बी मीन्स सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तुम्ही जरी क्वास साइन रूल वापरला इथं क्वास सी क्वास बी, तरी ही एबीला एबी कॅन्सल आणि ही स्टेप येते. त्याच्यापेक्षा डायरेक्ट केली टू ची ऍडजस्टमेंट करून. आता हा कंस सोडवल्यावर इथं मायनस साइन आहे, कंसातले चिन्ह बदलणार, कॅन्सल होणार इथं प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, त्यानंतर मायनस सी स्क्वेअर आणि इथं प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दॅट इज ट्वाइस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए स्क्वेअर. तो कॉमन काढला, टू ला टू कॅन्सल, वी गेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर विच इज द रिक्वायर्ड आर एच एस, हेन्स द प्रूफ. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला कोसाइन रूलचे एक्झाम्पल सुद्धा 2 मार्कासाठी सॉल्व करता येतं. त्यासाठी आपल्याला रूल माहित असायला पाहिजे. काही प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल इथे मी दिलेले आहेत. सेम त्याच पद्धतीनं ते रिलेशन दिलंय, ए कॉस ए इज इक्वल टू बी कॉस बी, वी हॅव टू प्रूव्ह दॅट द राईट अँगल लाईन आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण, दोन अँगल सारखे दाखवले म्हणजे त्याच्या समोरचे साइड इक्वल असतात, आपोआप तो आयसोसेलस ट्रायंगल आहे. म्हणजे दोन अँगल आपल्याला सेम दाखवावे लागतील ह्यामध्ये. वी युजुअल नोटेशन, नेक्स्ट वन इज सेम एक्झाम्पल तसंच आहे, टू ने मल्टिप्लाय करा आणि कोसाइन रूल वापरा, वी गेट द रिक्वायर्ड आर एच एस. ओके, तर अशा पद्धतीने काही प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल दिलेले आहेत. काय अडचण असेल तर पहा, कोसाइन रूल मध्ये मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. केलं नसेल तर पुढे खूप लेक्चर्स आपल्याला अपलोड होणार आहेत, पटकन तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळणार आहे. ओके, थँक्यू.